नमस्कार, वर्षा चौथा फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण इंस्टंट अशा डोशाची रेसिपी बघणार आहोत। हा डोसा करण्यासाठी डाळ तांदूळ भिजवून फर्मेंट करायची गरज नाहीये। तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेस झटपट हा डोसा करून तुम्ही खाऊ शकता। या डोशासाठी साहित्य घेतलंय। एक कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप दही, पाव कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा। सगळ्यात आधी हा रवा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। रवा मिक्सरमधनं चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। हे असं जाडसर याचं पीठ तयार झालेलं आहे। एका मोठ्या भांड्यात हा रवा आपण आता काढून घेऊया। त्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ घालूया, साखर घालूया। साखरेमुळे छान रंग येतो या डोशाला। यामध्ये आता हे अर्धा कप जे आपण दही घेतलेलं आहे ते घालायचंय। सगळं मिक्स करून घेऊया आधी हे चांगलं। इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून लागेल तसं पाणी आपण या बॅटरमध्ये घालायचंय। याच्या गाठी मोडण्यासाठी असं हँडविस्कच्या मदतीने पण तुम्ही हे बॅटर फेटू शकता। बॅटर इथे आपलं चांगलं तयार झालेलं आहे। आता झाकण ठेवून 20 मिनिटासाठी असंच या बॅटरला ठेवून द्यायचं आहे। डोशासोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी करून घेऊया। त्याकरता मी अर्धा तासापूर्वी हे सुके खोबऱ्याचे काप गरम पाण्यात भिजत घातलेले होते। घरी नारळ अवेलेबल नसल्यामुळे मी हे सुके खोबऱ्याचे काप वापरत आहे। हे असे सुक्या खोबऱ्याचे काप पाण्यात भिजवल्यामुळे चटणीला अगदी छान चव येते। एका मिक्सरच्या भांड्यात आता हे काप घालत आहे। चटणी मिळून येण्यासाठी त्यामध्ये 2 चमचा भाजलेले शेंगदाणे टाकत आहे, 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहे, 1 छोटा आल्याचा तुकडा, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा साखर। चटणी जरा चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये मी चतकोर लिंबाचा रस घालत आहे। ही चटणी आता छान बारीक वाटून घेऊया। खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे। चटणीवर घालण्यासाठी फोडणी करून घेऊया। डोशासोबत खायला खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे। 20 मिनिटानंतर आता झाकण काढून पीठ इथे आपला चांगलं तयार झालेलं आहे। यामध्ये 1/2 चमचा सोडा घालूया, चवीप्रमाणे मीठ, सगळं मिक्स करूया चांगलं। सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये। डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे। याचे आता आपण फटाफट डोसे घालून घेऊया। डोसे करण्यासाठी मध्यम आचेवर गॅसवर एक तवा तापत ठेवलाय, त्यावर अगदी 1-2 थेंब तेल घालूया। एका टिश्यू पेपरनी हे तेल तव्यावर सगळं एकसारखं करून घ्यायचंय। हा तवा तयार करायचा आहे आपल्याला डोसे घालण्याच्या आधी। डोसे करण्याच्या आधी तवा जास्त तापलेला नाही पाहिजे, अगदी मध्यम आचेवर हा तवा आपल्याला तापून घ्यायचा आहे। हे तव्यावर असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे जर तवा जास्त तापलेला असेल तर त्याची हीट कमी होईल। व टिश्यू पेपरनी पुन्हा हा तवा सगळा साफ करायचा आहे। तवा आता आपला डोसे घालण्यासाठी रेडी झालेला आहे। आता या बॅटरमधलं एक पळीभर बॅटर घेऊन या तव्याच्या असं मधोमध घालायचं आहे आणि मध्यभागापासून सुरू करून हे असं पसरत जायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर आहे। डोसा वरून कोरडा झाला की त्याला चारी बाजूनी असं तेल घालायचंय।
गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवत आहे. सगळ्या बाजूनी हा डोसा एकसारखा भाजला जावा म्हणून तवा थोडा थोडासा असा फिरून घेत आहे. इथे बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा एक डोसा पण तुम्हाला घालून दाखवते. इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा डोसा झालेला आहे. हे बघा, या डोशासोबत तुम्ही उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी व सांबार पण करू शकता. तुम्हाला जर डोसा खावासा वाटला तर अगदी इन्स्टंट असा हा प्रकार आहे, झटपट तुम्ही हा बनवू शकता. माझी आजची इन्स्टंट अशा कुरकुरीत डोशाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.